हॅलो फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपण डायरेक्टली कटोरी कशी कट करायची कुठल्याही साईजसाठी, आजचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला याच्यावाला समजवणार आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडेल आणि समजेल तर राणी ट्युटोरियल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हे बघा, इथे एक कटोरी ब्लाऊजचं मी मेजरमेंटसाठी घेतलंय. आधी तर इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. नेमकं एकाच रंगाचा ब्लाऊज असल्यामुळे तुम्हाला समजणार नाही की कटोरी आपण नेमकं मेजरमेंट कसं घेणार आहोत. हे बघा, हा जो आहे तो आपला हुकवाला पार्ट आहे आणि ही आपली इथे कटोरी आहे. तर बघा, कटोरीचं मेजरमेंट घेताना आधी तर आपल्याला हुकवाला पार्टपासून म्हणजेच की डाव्या पार्टपासून मेजरमेंट घ्यायचं आहे. कटोरी आहे इथे आडवं मेजरमेंट घेतलं. कटोरी आहे ही 5 इंचाची. आडवं मेजरमेंट घेतलंय तर कटोरी आहे 5 इंचाची. आता उभं मेजरमेंट घ्यायचं आहे जिथे की आपली साईड पट्टी आणि कटोरी मॅच झाली आहे त्या पॉईंटपासून. तर खाली जिथे आपण कटोरीचा टक्स टाकलाय त्या पॉईंटपर्यंत मेजरमेंट घ्यायचं. तर उभं मेजरमेंट आहे कटोरीचं 6 इंचाचं. तर बघा, आता अशीची अशी कटोरी आपल्याला कट करायची आहे. तर बघा, इथे मी अस्तर घेतलंय. प्रॅक्टिससाठी तुम्ही इथे पेपर घेऊ शकता. डायरेक्टली कापडावर कट करण्याआधी तुम्ही याची प्रॅक्टिस पेपरावरती करा. तर बघा, आडवं जे मेजरमेंट होतं ते होतं आपलं इथे 5 इंचाचं. तर आधी मी जो पॉईंट आहे तो देईल इथे 5 इंचावरती. आता बघा, आडव्यामध्ये आपल्याला किती एक्स्ट्रा घ्यायचंय. बरेचसे कटिंग जे आहे ते माझ्या छोट्या कटोरीहून मोठे कटोरी आपण दुसऱ्या पेपरवर वाढवताना याचे बरेचसे व्हिडिओ टाकून झाले. तर बघा, फिक्स मेजरमेंट कटोरीचं 5 आहे. तर यात आपल्याला 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता 5, 6, 7 आणि 7.5. तर बघा, आता 7.5 पर्यंत इथे मी सरळ लाईन ड्रॉ करते. आता बघा, 7.5 झाल्यानंतर आता याचा आपण सेंट्रल पॉईंट काढायचा आहे. 7.5 चा 7.5 चा सेंट्रल पॉईंट जो आहे तो काहीसा बघा इथे 4.25 इंचावरती दाखवतोय. तर 4.25 वरती आपण एक पॉईंट करूया. याचा सेंट्रल पॉईंट मी इथे दिलाय. फिक्स जो पॉईंट होता तो दिला इथे 5 वरती. यात मी घेतले 2.5 इंच एक्स्ट्रा आणि हा काढलाय आपण याचा सेंट्रल पॉईंट. आता बघा, सेंट्रल पॉईंट पासून मेजरमेंट कसं घ्यायचंय. उभं जे मेजरमेंट होतं ते आपलं होतं 6 इंचाचं. तर बघा, आधी याला ठेवताना आपल्याला मेजरमेंट कसं घ्यायचंय. 7 आपलं फिक्स आहे आणि यात आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय अजून 1.5 इंच. तर बघा, 1.5 इंच यात एक्स्ट्रा घेताना कसं घ्यायचंय. हे बघा, इथे मी पूर्णपणे हा जो पॉईंट आहे तो इथे 6 वरती आपल्याला ठेवायचंय आणि खाली 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. म्हणजे 6, 7 आणि 7.5 या पद्धतीने. 7.5 वरती मी इथे एक पॉईंट दिलाय. उभा एक पॉईंट या पद्धतीने देते. हे आपलं उभं मेजरमेंट झालंय, लक्षात घ्या. आता बघा, जो 1.5 इंच आहे तो आपल्याला जे तुमचं कटोरीचं उभं माप येईल लक्षात घ्या. मी 1.5 इंच इथे खाली का घेतलंय. हे जे 1.5 इंचाचं मेजरमेंट आहे ते फिक्स मला इथे जो आपला हा त्रिकोण तयार होतोय इथे मला 1.5 इंचाचं परफेक्ट मेजरमेंट हे हवंय. त्यामुळे तुमचं उभं जे कटोरीचं माप येईल 6 येईल 7 येईल जेवढं तुमचं मेजरमेंट येईल यात आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तो 1.5 आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि जो आपला मेजरमेंट आहे फिक्स उंचीचा तो आपल्याला सेंट्रल पॉईंट वरती ठेवायचा. या पद्धतीने आपल्याला उभं मेजरमेंट हे कटोरीचं टाकायचंय. बघा, आता हे 3 जे पॉईंट आहे ते नॉर्मल जसं आपण कटोरी वाढवतो त्या पद्धतीने रेडी झाले. आधी याला आपण मॅच करून घेऊया. आता बघा, हे मॅच झाल्यानंतर आता जे माप हवंय ते आपल्याला इथे कटोरीच्या गोलाईचं हवंय. ते आपण ब्लाऊज वरती पाहूया. हे बघा, आता हा जो आपला गळ्याचा पार्ट आहे याचा आपण मेजरमेंट घ्यायचंय. आता याच्या 2 पद्धती आहे मापा घेण्याच्या. परत तुम्ही कमेंट्समध्ये विचारणार की या पद्धतीने घेतलं तर मेजरमेंट असं आलं. 2 पद्धती आहे. सर्कलमध्ये जर तुम्ही मेजरमेंट घेतलं याच्यावाला तर बघा काहीसर हे दाखवतं इथे आपलं 3.25 इंचावरती. डायरेक्टली तुम्ही हा पॉईंट इथे ठेवला आणि तिरकसचं मेजरमेंट घेतलं तर हे येतंय 3 इंचावरती. तर बघा, घेताना आपण डायरेक्टली सर्कलमध्ये न घेता या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत तिरकसचं मेजरमेंट घ्यायचंय. आणि याला तिरकसचं आपल्याला 3 इंचावरती हे बघा या पद्धतीने तिरकसचं मी इथे 3 वरती एक पॉईंट देते. आणि हा जो पॉईंट आहे आपल्याला सर्कलमध्ये मॅच करायचा. इथे गळ्याचा जो आपला आकार असतो त्या पद्धतीने इथे मॅच करायचा. आता बघा, 3 होता मी आहे तसा पद्धतीने दिला. आता याचं नेमकं मेजरमेंट कसं येतं हे सर्कलमध्ये आपण इथे मोजूया. बघा, काहीसं हे इथं रेडी जे झालंय ते इथे 4 इंचावरती झालंय. याचा फरक मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगेन. आता हे 4 झालंय. याची आपण जेव्हा स्टिचिंग करू या पॉईंटपासून दाबलं जाईन, या पॉईंटपासून दाबलं जाईन आणि तिरकत जे मेजरमेंट येईल जे आपण घेतलंय ते आपलं रेडी इथे बरोबर 3, 3.25 इंचावरती हे बरोबर येईल. त्यामुळे आपण गळ्याचा पॉईंट देताना या पद्धतीने टाकायचंय. आता बघा, हे झालं
त्यानंतर आता या टोकापासून आपल्याला कोटरीचा घेरा टाकायचा आहे, जो की आपला कोटरीचा मेन पॉइंट आहे. तर सर्कल मध्ये आपल्याला इथे टेप ठेवायचा आहे, याला न हलवता जे मेजरमेंट या पॉइंट पासून येईल. आता हे येते इथे माझे 5.5 इंचावरती. बस सेम आपल्याला दुसऱ्या पॉइंट मध्ये सुद्धा आपल्याला कोटरीचा घेरा टाकताना जवळजवळ 3 ते 3.5 इंचावरती या पॉइंट पासून जेवढा आपल्याला इथे घेरा भेटलाय त्याच पॉइंट वर 5.5 वरती इथे आपण एक पॉइंट द्यायचा आहे. आणि हा पॉइंट आहे तसा या टोकापर्यंत मॅच करायचा आहे. आता बघा हा मॅच झालाय. त्यानंतर हा जो टोक आहे यालाही मी इथे आहे तसा मॅच करून देते. आता याला मी इथे सरळ मॅच केल्यानंतर 1 इंच आपण आत घ्यायचंय. आहे तशी टोकन न ठेवता आपण 1 इंच आत घ्यायचंय आणि हा पॉइंट या पॉइंट पर्यंत मॅच करायचा. हा टोक इथे सरळ न मॅच करता इथे 1 इंचाचं अंतर देत आपण सर्कल मध्ये याला मॅच करायचं या पद्धतीने. या पद्धतीने सर्कल मध्ये मॅच करत इथे आपल्याला कट करायचंय. कोटरी जी आहे ती आपली 5 इंचाची या पद्धतीने इथे रेडी येणार आहे. आता बघा 5 इंचाची कोटरी झाली. आता इथे टक्स कसा टाकायचा तर बघा टक्स जिथे मी याला 2.5 इंच वाढवलं हुबा टक्स घेईल मी याचा 3 इंचावरती. दोघे पॉइंट पासून 1.25 इंच जस्ट 1 आणि 2 लाईन या पॉइंट पासून आणि 1 आणि जस्ट 2 लाईन या पॉइंट पासून हा झाला माझा आडवा टक्स. बऱ्याचशा कोटरी मध्ये तुम्ही बघितलं असेल तर तिथे आपण 1.5 इंच सुद्धा वाढवतो. पूर्ण जी आहे ती आपण कोटरी आडवी 3 इंच वाढवतो. जेव्हा तुम्ही आडवं मेजरमेंट या पॉइंट पासून 1.5 इंच घेतलं या पॉइंट पासून 1.5 इंच घेतलं जेवढा तुम्हाला टक्स टाकायचा तेवढं कोटरीचं मेजरमेंट आडवं हे आपल्याला वाढवायचंय. आता यात तुम्हाला प्रश्न पडला असेल की टक्स मध्ये ऍड करून घेतलं तर मग शिलाईत जाईल तर 5 इंच हे बरोबर येईल का, तर बघा हा जो मुद्दा आहे मी तो आधी सुद्धा क्लिअर केलाय. जेव्हा आपण इथे 1 इंच आत घेतो तेव्हा जो हा सर्कलचा पॉइंट आहे तो सडनली 1 इंचाने हा आपोआप वाढला जातो, त्यामुळे स्टिचिंग केल्यानंतर कोटरी ही आपली इथे अगदी बरोबर येते. तर बघा कोटरीचा पॉइंट झालाय. आता ही जी कोटरी आहे ह्याच कोटरीला असंच ठेवतो आपण. जसं की आपण ब्लाऊज वर बघितलं हा पार्ट, बघा जसं की आपण हा पार्ट इथे बघतोय कोटोरी साईड पट्टी खाली योग पट्टी, तर बघा कुठल्याही प्रकारचं वेगळं काम न करता आपण याच कोटरीच्या मदतीने आपण साईड पट्टी सुद्धा इथे काढणार आहोत. कशी हे पाहूया. बघा कोटरी ड्रॉ करून झाली. आता कोटरी ड्रॉ करून झाल्यानंतर वरचा जो पॉइंट आहे तो साईड पट्टीचा तिथला आपल्याला आधी आपण पुन्हा मेजरमेंट हे पाहून घेऊया. इथलं आपण 3 इंचाचं मेजरमेंट घेतलं होतं त्यामुळे पूर्ण गळ्याचं मेजरमेंट न घेता आपण फक्त साईड पट्टीचं मेजरमेंट घ्यायचंय. हे येतं इथे 4 इंचावरती. आता बघा इथे 4 आहे तर इथे टाकताना आपल्याला घ्यायचं याला 4.5 इंचावरती फक्त 1/2 इंच एक्स्ट्रा. हे घेतलंय मी इथे 4.5 इंचावरती. हे झाले 4.5 वरती. त्यानंतर आता हवंय आपल्याला इथे शोल्डरचं मेजरमेंट. शोल्डर दाखवते रेडी 2.5 इंचावरती. स्लीव मध्ये दाबलं गेलंय इथे पायपिंग मध्ये दाबलं गेलंय. पूर्ण घ्यायचंय आपल्याला 3 इंचावरती. जे रेडी आहे त्यात आपल्याला 1/2 इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचंय. इथे मी घेते याला 3 इंचावरती. हे बघा शोल्डर जे घेतलंय ते 3. आता मेन जो पॉइंट आहे तो आपला इथे मुंड्याचा पॉइंट आहे. आता मुंडा कशाला म्हणता एका ताईने कमेंट्स मध्ये विचारलं होतं तर स्पेशली त्यांच्यासाठी सांगेन. हा जो स्लीवचा पार्ट आहे जिथे आपण स्लीव जॉईन करतो त्या पार्टला आपण मुंडा असं म्हणतो. बघा फ्रंटचं इथलं मेजरमेंट घेतोय आपण. काखेतलं जे मेजरमेंट रेडी दाखवते त्या पॉइंट पर्यंत आपण घ्यायचंय. तर बघा 6 इंचावरती आपला इथे रेडी मुंडा आहे. आता बघा इथे मी तुम्हाला व्यवस्थित हे ड्रॉ करून दाखवते. आधी जे आहे ते आपण 6 इंचावरती फक्त जस्ट एक पॉइंट द्यायचंय. इथे मी एक पॉइंट दिलाय 6 वरती. मुंड्याचा आपण इथे 6 इंचावरती पॉइंट दिलाय. आता हा मुंड्याचा पॉइंट दिल्यानंतर इथून जो आहे तो आपण साईड पट्टीचा आता इथे आपण घेरा घ्यायचा आहे. तर घेऱ्याचा आपण मेजरमेंट घेऊया. कोटरी आणि स्लीव इथे जॉईंट झाली तिथे घेऱ्याचं मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा हे रेडी दाखवतोय 2 इंचावरती. तयार 2 इंच तर आहे तर आपल्याला इथे घ्यायचंय हे 1/2 इंचावरती जस्ट 2 आणि 2 लाईन एवढं. तर बघा आता हे टाकताना आपण घ्यायचं कसंय. 1 इंच हा या पॉइंट पासून आहे 1 इंच टेपचं मेजरमेंट. आता हा प्रश्न पडेल तुम्हाला. बघा इथे जेव्हा मी 6 टाकलं हा इथे एवढा गॅप पडला 1 इंचचा. हे जे टेपचं मेजरमेंट आडवं आहे हे 1 इंचाचं आहे. आता 1 इंच या पॉइंट पासून आणि 1/2 म्हणजे 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं मी इथे बाहेर घेते.
या पॉइंट पर्यंत। हा झाला माझ्या कटोरीचा सॉरी साइड पट्टीचा आपला इथे झाला घेरा। आता याच पॉइंट पासून मुंड्याच्या पॉइंट पासून आपण चेस्टचा इथे चौथा पार्ट टाकायचा आहे, तो कसा पाहूया। काखेपर्यंत मेजरमेंट घ्यायचंय, हे बघा 7.5 इंचाचा इथे रेडी दाखवतलं आपण चेस्टचं मेजरमेंट। तर 7.5 जे आहे ते आपण आता 7.5 कसं टाकायचंय या पॉइंट पर्यंत बघायचंय। बघा आता 7.5 जो आहे तो मी इथे 7.5 वरती एक पॉइंट दिलाय। आणि हे बघा शोल्डर घेतलं होतं आपण इथे 3 इंचाचं, पूर्ण जे आपल्या शोल्डरचं मेजरमेंट आहे, सपोज आपलं 5.5 इंचाचं शोल्डर आहे किंवा मग इथे 5 इंचाचं शोल्डर आहे, जो गळ्याचा पार्ट आहे तो आपण इथे बाहेर सोडायचा आहे। आता इथे जो माझा 2.5 इंचाचा घेरा आहे तर मुंड्याच्या पाठपासून मी इथे गळ्याचा घेरा 2.5 इंचाला बाहेर ठेवेल आणि एक पॉइंट जो आहे तो देईल मी इथे आता 7.5 इंचावरती। 7.5 वरती दिले, 2.5 ला मी बाहेर ठेवलंय आणि यात एक्स्ट्रा आता शिलाई मार्जिंग तुम्हाला एक हवी दीड हवी मार्जिंगचा पॉइंट आहे तो आपल्याला द्यायचा आहे। आता इथे बघा मी मार्जिंगचं आहे जे ते देते इथे 2 इंच एक्स्ट्रा 9.5 वरती दिलाय ह्याला। आता हे दोघे पॉइंट आपण इथे मॅच करून घेऊ। 2.5 इंच गळ्याचा घेर बाहेर ठेवलाय, 7.5 वरती एक पॉइंट दिलाय, मार्जिंग साठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलाय आणि हा पॉइंट आपण पूर्णपणे आतल्या पॉइंट पासून वरून 3 इंचचा गॅप देत पूर्ण सरळ मॅच न करता मी फक्त या पॉइंट पर्यंत याला मॅच केलंय। आता हे तर झालं माझ्या घेऱ्याविषयी। आता खाली जो आपला कमर घेरचा पार्ट आहे, हा जो आपला कमर घेरचा पार्ट आहे, तर याचं वेगळं मेजरमेंट न घेता आपण आधी तर इथे कोटरीचे सरळ पॉइंट ड्रॉ करते मी इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घेत आपण याला इथे सरळ ड्रॉ घेतोय। ही कटोरी कट झाल्यानंतर सुद्धा आपण याच्यात 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय या पॉइंट पर्यंत। आता बघा साइड पट्टी सुद्धा झाली, आता योग पट्टी एवढा पार्ट मध्ये आता आपण योग पट्टी सुद्धा हुबेहूब मेजरमेंट घेऊन इथे कट करायची आहे। कमर घेर 6 28 इंचाचा पूर्ण कमर घेर आहे, 6 इथे आपण रेडी दाखवतोय। तर बघा 6 आडवा आपण ना इथून मी पूर्ण खाली 6 इंचावरती एक पॉइंट देते आणि यात एक्स्ट्रा किती घ्यायचंय तर बघा मार्जिंग जे आहे यात आपण पूर्णपणे एक्स्ट्रा घेताना आपण यात 2.5 इंच एक्स्ट्रा घेतोय। आता 2.5 इंच एक्स्ट्रा घेण्याचं कारण काय मी तुम्हाला सांगेन। बघा पाठीमागचा जो टक्स असतो त्या टक्स मध्ये फोल्ड होतो आणि 2 इंच आपली मार्जिंग, मग फ्रंट मध्ये देताना सुद्धा आपण यात 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। या पॉइंट पासून आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेत योगपट्टीचं मेजरमेंट टाकलंय। आधी आपण कमर घेर पासून घेऊया। हे बघा कमर घेरच पॉइंट दाखवतो इथे 3 इंचावरती, तर यात एक्स्ट्रा आपण घेऊया 3.5 1/2 इंच एक्स्ट्रा। हे बघा हुकवाल्या पार्ट पासून मेजरमेंट घेऊया, हे दाखवते 3.5 आपल्याला तयार। या पॉइंट पासून घेऊया आपण 4 इंचावरती 1/2 इंच एक्स्ट्रा। आता हा आणि हा पॉइंट आपण आतल्या हाताने जिथे की आपली कटोरी मॅच होईल या पॉइंट पासून आतल्या हाताने सर्कल देत परत इथे टोकवर पाट देत या पद्धतीने योगपट्टी आपल्याला रेडी करायची। योगपट्टी सोपी आहे, इथे आपली योगपट्टी सुद्धा झाली आहे। आता बघा योगपट्टी झाली आहे, कोटरी झाली, साइड पट्टी झाली, आपण जसं ब्लाउज वरून माप घेतलं तसं इथे पूर्णपणे ड्रॉ केलंय। या शंका तुम्हाला साइड पट्टीविषयी पडत असेल तर आपण साइड पट्टीचं मेजरमेंट हे हुबहुब घेऊया आणि तुम्हाला मी दाखवते की नेमकं कसं आलंय इथे। हे बघा मी पूर्णपणे ब्लाउज हे उलट करून घेतलं, इथे आतला पार्ट आहे हा, इथे आपण कटोरी जॉईन केली आणि हा काखेतल्या पॉइंट पर्यंत आपण मेजरमेंट घ्यायचंय। हे बघा हे जे मेजरमेंट आहे ते रेडी दाखवते 5 इंचावरती। आता इथे जे मी कटोरीचा पॉइंट दिलाय तिथला आणि काखेतला मेजरमेंट घ्यायचंय मला। बघा हे दाखवते तयार आपण 5 इंचावरती। बघा म्हणजे फिटिंग टाकल्यानंतर सुद्धा हा आतला पार्ट आहे, इथे शिलाईन लावली गेलेली आहे पूर्ण आणि तयार जी योगपट्टी आहे ती या पद्धतीने आहे। याच पद्धतीने ब्लाउज कट करून आपण याला स्टिच केलंय। साइड पट्टी हुबेहूब मेजरमेंट जसं आपण घेतलंय तसं आपण इथे कट करतोय, यात वेगळं असं काही नाहीये। योगपट्टी सुद्धा तुम्ही जर बघत असाल तर जे आपण मेजरमेंट यावर घेतलंय ते या पद्धतीने इथे कट केलंय। ही एक सोपी टेक्निक आहे, जर तुम्हाला यात काही प्रश्न पडले असेल तर मला कमेंट्स करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।